नमस्कार, मी विलास बड़े। न्यूज 18 लोकमत या विशेष कार्यक्रम अपने सगळ्यांचं स्वागत। राज्यातच नाही तर देशातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असलेल्या पिंपरी पालिका भ्रष्टाचाराने पोखरली की काय अशी शंका उपस्थित होते है, कारण स्थायी समितीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला। एकामागोमाग एक अटक सत्र सुरू आहे। एवढंच नाही तर एसीबीने स्थायी समितीत छापा टाकून अनेकांची काही दिवसांपूर्वी चौकशी केली, अटक केली, त्यामुळे पालिकेला भ्रष्टाचाराची कीड लागली का असा सवाल उपस्थित होतोय। यासह इतर अनेक प्रश्नांचा वेध आपण घेणार आहोत कुंपणत शेट खाते का या विशेष कार्यक्रमातून। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हे भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या वादात सापडले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आता आजी माजी स्थायी समिती अध्यक्षांची नार्को टेस्ट करण्याची मागणी सत्ताधारी भाजपने केली आहे। तर सुरुवात तुमच्यापासून करा म्हणत शिवसेनेने भाजपला डिवचलंय। लाचलुचपत विभागाने धाट टाकल्यानंतर पिंपरीतलं राजकारण चांगलंच तापलंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेंचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळेंना 1 लाखाहूनची अधिक रकमेची लाच घेताना रंगे हात अटक करण्यात आली। त्यांच्या फोन रेकॉर्डिंगच्या आधारावर लाचलुचपत विभागाने अधिकाऱ्यांनी अध्यक्ष नितीन लांडगे आणि इतर 4 कर्मचाऱ्यांना सुद्धा अटक केली आणि मागील 4 वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या विरोधात ब्र न काढणाऱ्या विरोधकांना आयत कोलीत मिळालं। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत, मात्र आम्ही कोणत्याही चुकीला पाठीशी घालत नाही असं म्हणत केवळ 16 सदस्याच नाही तर महापालिकेच्या स्थापनेपासून जेवढे स्थायी समिती अध्यक्ष झाले त्या सगळ्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे। तेव्हा संतापलेल्या विरोधकांनी पुन्हा सत्ताधारी भाजपकडे बोट दाखवत नार्को टेस्टची सुरुवात तुमच्या नेत्यांपासून करा असा पलटवार केलाय आणि त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतलं राजकारण हे दिवसागणिक तापायला लागलंय। भ्रष्टाचार किंवा चुकीचं काम किंवा लाच घेण्याच्या संदर्भामध्ये कोणालाही पाठी घालणार नाही ही मी त्या दिवशी सांगितलंय, आजही सांगतो आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिलेली आहे। मी त्या संदर्भामध्ये विरोधकांनी भारतीय जनता पार्टीवरती आरोप केले आणि त्यांना सांगितलं, ते म्हणले की 5 वर्षांमधल्या स्थायी समितीची चौकशी झाली पाहिजे। मी त्या ठिकाणी सांगितलं की भारतीय जनता पार्टीची भूमिका अशी आहे की स्थापनेपासूनच्या सर्व स्थायी समितीची चौकशी झाली पाहिजे, सर्व सभापतींची त्या ठिकाणी नार्को टेस्ट झाली पाहिजे। ही भूमिका या ठिकाणी मी मांडलेली आहे, कारण भारतीय जनता पार्टीने कधीच भ्रष्टाचाराला किंवा चुकीच्या कामाला समर्थन केलेलं नाही। सत्तारूढ पक्षनेते नामदेव डाकेचे दोन्ही नेते जे ह्या दोन्ही सत्ताधारी आमदार जे या शहराचा गाडा हाकतात, लक्ष्मणराव जगताप, महेशदादा लांडगे, हे दोघे देखील स्टँडिंग चेअरमन होते। आदरणीय पक्षनेते कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट करताना मला वाटतं चिंचवडला विचारल्याशिवाय करत नाही, आणि त्यांनी हे स्टेटमेंट करताना देखील चिंचवडला विचारूनच केलं असेल की भाऊ मी नार्को तुमच्यामधून सुरू करू का। दरम्यान स्थायी समितीतल्या भ्रष्टाचाराची पाळमुळं ही खूप खोलवर असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। तसंच सगळ्याच सदस्यांची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। तर या ठिकाणी जे असणारे चेअरमन असतील, 16 सदस्य असतील, त्यामध्ये भाजपचे सदस्य असतील, शिवसेनेचे सदस्य असतील, विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे सदस्य असतील, या सगळ्यांचं वाटप होत असतं। राष्ट्रवादीच्या काळात दर बुधवारी मासळी बाजार भरायचा, यांनी मंगळवार ठरवला आणि दरवेळी मंगळवारी यांचा मासळी बाजार भरतो आणि जनतेच्या तिजोरीवरती संगनमताने दरोडा घालण्याचं काम ही मंडळी करतात। यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचे हात आहेत, सखोल चौकशी झाली पाहिजे। या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी आता आपल्या सोबत गोविंद वाकडे आपल्या जोडले गेलेले आहेत पिंपरी चिंचवडवरून। गोविंद, एक कारवाई जी खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घडलेली असेल की स्थायी समितीची बैठक चालू असताना तिथं लाचलुचपत विभागाचे अधिकारी पोहोचतात, अटक करतात आणि तिथून सगळा हराडा सुरू झालेला आहे। खरं तर त्या घटनेच्या नंतर जो भूकंप झालेला आहे त्यानंतर आता वस्त्रहरण सुरू झालं आहे असं म्हणावं लागेल।
विलास, तुम्ही खरं बोलताय. खरं तर राज्यात पहिल्यांदा ही घटना घडली, मात्र सगळ्यात आश्चर्याची बाब ही आहे की घटनेला 15 दिवस उलटल्यानंतरही सत्ताधारी भाजपने आपल्या अध्यक्षाचा पदाधिकाऱ्याचा राजीनामा अजूनही घेतला नाही आणि राज्य सरकार या प्रश्नाकडे, या सगळ्या प्रकरणाकडे पाठ फिरवून आहे. कारण की करदाता नागरिकांची लूट होती असा आरोप होत असताना राज्य सरकार त्या संदर्भात काही लक्ष देताना दिसत नाहीत. पालकमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या संदर्भात लक्ष दिलं नाही. माझ्यासोबत आता या महानगरपालिकेतले सत्ताधारी, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. आपण त्यांची भूमिका जाणून घेऊया. नामदेवजी, आपण खरं तर स्पष्ट केले की नार्को टेस्ट करायला पाहिजे, कारण की आम्ही कुठेही म्हणजे पाठीशी घालत नाही असं तुमचं म्हणणं होतं. काय तुम्हाला म्हणायचं आहे, तुम्ही राजीनामा का घेतला नाही आहे जर तुम्ही पारदर्शक आहात तर? मी त्या दिवशी आपल्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट केलेली आहे की न्यायव्यवस्थेवरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे. आमच्या याच्यामध्ये कुठंतरी ज्या पद्धतीनं हा राष्ट्र म्हणजे महाविकास आघाडीच्या माध्यमामधून अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मी त्या दिवशी सांगितलं. म्हणजे आत्तापासून स्थापनेपासूनच्या सर्व सत्ताई समितीच्या चौकशी ह्या केल्या गेल्या पाहिजे. आणि मी त्या दिवशी सांगितलं की 5 वर्षामध्ये आणि मागच्या काळामध्ये जर तुलनात्मक विचार केला तर या 5 वर्षामध्ये उतरत्या दराने म्हणजे बिलोमध्ये टेंडर आम्ही काढलेले आणि मागच्या काळामध्ये त्या जर टेंडर काढले तर ते चढ्या दराने म्हणजे या महानगरपालिकेची लूट कोणी केली हे जनतेसमोर माहिती आहे. तुम्ही महाविकास आघाडीकडे बोट दाखवता. आपल्या महापालिकेमध्ये बेहिशोबी 7 लाखाची जी रक्कम मिळाली आहे अधिकाऱ्यांना, ते कसं आपण नाकारू शकू? त्याची चौकशी होणं गरजेचं असं वाटत नाही का? निष्पक्ष चौकशी होण्यासाठी पदावर जर राहिलं तर त्यांच्यावर अधिक दबाव पडेल अधिकाऱ्यावर असं वाटत नाही? न्यायव्यवस्थेवरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि न्यायव्यवस्थेच्या माध्यमामधून परवा दिवशी स्थायी समितीच्या सभापतींना त्यामध्ये त्यांना जामीन दिलेला आहे. आणि हाच विषय मी सांगतो की न्यायव्यवस्थेवरती आमचा विश्वास असताना जे काय त्याच्यामध्ये दोषी आढळतील त्या दोषींच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही भूमिका भारतीय जनता पार्टीच्या त्या दिवशी होती आणि आजही. अर्थातच विलास, आपण विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं ऐकून घेऊया. खरं तर त्यांचं म्हणणं हे पटतंय का की बाबा न्यायव्यवस्था आहे ती बघून घेईल, आम्ही काय अजून राजीनामा घेण्याच्या तयारीत नाही आहे? सर्वात महत्त्वाचं त्यांनी जी काय भूमिका घेऊन आले होते की आम्ही पारदर्शक कारभार करू. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये ह्या पहिल्यांदा अशी घटना घडली की स्थायी समितीच्या अध्यक्षांना अटक झाली आणि त्यामध्ये महापालिकेचे 4 कर्मचारी अटक झाले. मग आमची तर मागणी आहे की स्थायी समिती ही बरखास्त केली गेली पाहिजे, कारण न्यायव्यवस्थेचा त्याला वेळ लागणार. तुमचे 4 सदस्य आहेत, तुम्ही फक्त मागणी करताय, त्यांचे राजीनामे का घेत नाही? नाही, सर्वात महत्त्वाचं ज्यावेळी NCB ने कारवाई केलेली आहे, जर आमच्या 4 सदस्यांना ज्यावेळी बोलवलं जाईल त्यांची चौकशी होईल तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की ते आमचे 4 सदस्य आहेत, हे घटनेनुसार 4 सदस्य आहेत. आम्ही तिथं मेन सत्ताधारी ही भाजपा आहे आणि भाजपा सत्ताधारी असल्यामुळे आमच्या 4 जणांची जी काही मतं असतील त्याच्यामध्ये ती डावलून ते त्यांच्या जोरावर विषय पास करून घेतात. त्यामुळं ज्यावेळी NCB आमच्या 4 सदस्यांना बोलवेल त्यावेळी आमचे 4 सदस्य हे NCB ला सहकार्य करतील आणि त्यात जर ते दोषी सापडले तर त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही कारवाई करेल. ही मी ज्या दिवशी घटना घडली होती त्या दिवशीच माझी भूमिका. तर करदात्यांचा हा सगळा पैसा आहे त्याच्यात तुम्हाला पटतंय का? तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात, नागरिकांचा हा पैसा आहे, एकमेकाकडे बोट दाखवून मूळ मुद्दा बाजूला ठेवला जातोय का या सगळ्या याच्यामध्ये? 2017 अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसची 15 वर्षे या महापालिकेत सत्ता होती. राष्ट्रवादीच्या काळात देखील मोठमोठे आरोप भारतीय जनता पक्ष शिवसेनेने विरोधी पक्षात असताना राष्ट्रवादी केले होते. खरं तर या सगळ्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस सरकार भाजपा सरकारला होता, मात्र त्यांनी तो केला नाही. आणि म्हणून या ठिकाणी 2017 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भय आणि भ्रष्टाचारमुक्त महापालिका देऊ अशा प्रकारचं अभिवचन भारतीय जनता पक्षाने दिलं, मात्र 2017 आजपर्यंत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार प्रत्येक स्थायी समितीच्या चेअरमननी आणि सदस्यांनी मिळून केलेला आहे. स्थायी समितीमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक असो किंवा विरोधी पक्षाचे लोक असतो, त्यांचं अंडरस्टँडिंग असतं, त्यांचं टक्केवारीचा बाजार दर मंगळवारी भरत असतो आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. 15 दिवसापूर्वी महानगरपालिकेमध्ये याच महानगरपालिकेच्या 3rd मजल्यावरती स्थायी समितीच्या दालनामध्ये स्थायी समितीचे स्वीय सहाय्यक आणि चेअरमन यांना रंगे हात लाच घेताना 2 लाखाची लाच घेताना पकडलं. आणि ही पकडल्यानंतर भारतीय जनता पक्ष प्रश्न मिटणार आहे का, यांनी प्रश्न मिटणार आहे का, काय होणं गरजेचं आहे? खरं तर भारतीय जनता पक्षाने चेअरमनचा आणि त्यांच्या सदस्यांचा तत्काळ राजीनामा घ्यायला पाहिजे होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार सदस्यांवर देखील संशयाची सुई आहे, त्यांनी देखील राजीनामा त्यांचा घ्यायला पाहिजे होता। शिवसेनेचा एक सदस्य आहे, त्याचा देखील राजीनामा घ्यायला पाहिजे होता। आणि हे राजीनामे घेऊन केवळ थांबायला नव्हतं पाहिजे, तर महानगरपालिकेमध्ये या सगळ्या प्रकरणाचं म्हणजे स्थायी समितीच्या 2017 पासून भ्रष्टाचाराची प्रकरणं अनेक आहेत आणि पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे संपूर्ण फाईल त्या भ्रष्टाचाराची दिलेली आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी होत असताना ती निष्पक्ष व्हावे म्हणून या ही महापालिका तत्काळ बरखास्त करून या महानगरपालिकेची चौकशी सखोल चौकशी झाली पाहिजे। त्यामध्ये पंतप्रधान आवास असेल, आवास योजना असेल, कचरा निविदा असेल, महानगरपालिकेचा 450 रस्ता घोटाळा असेल किंवा निगडीचा उड्डाणपूल असेल, अशा सगळ्या प्रकल्पांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार विलास। खरं तर नागरिकांचा हा रोष आहे, हा संताप आहे, परंतु सत्ताधारी भाजप असू देत किंवा राष्ट्रवादीचे नेते असू देत, आता एकमेकाकडे बोट दाखवणं दिसतात, त्यामुळे राज्य सरकारला याच्यामध्ये हस्तक्षेप करायला हवा आणि ते तो त्यांनी केला जाईल का त्यांच्याकडनं हे बघणं महत्वाचं आहे। महत्वाचं असेल त्याच्याबद्दल जाणून घेणं सुद्धा। आपल्या सोबत आता शिवसेनेचे नेते राहुल कुलते आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। राहुलजी, हे काय सुरू आहे? खरं तर भर सभा चालू असताना तिथं अध्यक्षांना अटक होते आणि संपूर्ण स्थायी समिती सध्या वादाच्या भोऱ्यात सापडते, संशयाची सोयी सगळ्यांवरती आहे। आता भापकरजींनी थेट आरोप केला आहे, कालपर्यंत सगळ्यांनी मिळून भ्रष्टाचाराचा बाजार तिथं भरवला होता आणि आता ते उघडकीस आल्यानंतर मग एकमेकांकडे नुसतं बोट दाखवणं नाही तर एकमेकांचं वस्त्रहरण करणं सुरू आहे। कोणी म्हणतं ह्यांची नार्को करा, ते म्हणतं CID करा, हे नेमकं चाललंय काय? शिवसेनेची याच्याबद्दलची भूमिका काय? तुम्ही तरी तुमच्या त्या सदस्याचा राजीनामा घेणार आहात का? पिंपरी चिंचवड शहरात आपण मागचे काही वर्ष पाहिले असेल, भारत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता होती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता भ्रष्टाचारामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टी आणि भय आणि भ्रष्टाचार अशा प्रकारचा नारा देऊन त्या ठिकाणी सत्ता हस्तगत केली। परंतु सत्ता हस्तगत केल्यानंतर आपण जर मागचे 4 वर्षाचा इतिहास पाहिला असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत केलं। मला तर असं वाटतं देवेंद्रजी फडणवीस या दोन्ही आमदारांना मंत्रिपद देऊ शकले नाही, त्याच्यामुळे त्यांनी ही महापालिका त्यांच्याकडे फ्री हँड देऊन टाकली की तुम्हाला काय खायचं ते खा, परंतु माझ्याकडे मुंबईत मागायला काही येऊ नका। अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचं काम मागच्या 4 वर्ष भारतीय जनता पार्टीने या महामार्गीत केलेलं आहे। शिवसेनेचा एक जो आमच्या सदस्य आहेत तर त्या आमच्या भगिनी आहेत बिनलताई यादव, त्या नुकत्याच 2 महिन्यापूर्वी स्थायी समिती सदस्य झालेल्या आहेत आणि आपल्याला माहिती असेल की यांचं संख्याबळ जवळजवळ 10-11 आहे। सत्तेच्या जीवावर प्रचंड मोठ्या प्रमाणात विषय मंजूर करून घ्यायचे, त्या ठिकाणी विरोधकांना विचारायचं नाही, विश्वासात घ्यायचं नाही, वेळ प्रसंगी दादागिरी करायची। म्हणजे मी ज्या प्रभागात काम करतो त्या प्रभागात 100 कोटीची रस्त्याची कामं सुरू असताना, नागरिकांना गरज असताना ह्या महापालिकेच्या स्थायी समितीने ती फेटाळली, मला त्याची मंजुरी राज्य शासनाकडनं घ्यावी लागली। म्हणजे अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचारच आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेलिंग करण्याचं काम भारतीय जनता पार्टी स्थायी समिती मार्फत गेले काही वर्षापासून पिंपरी चिंचवड महापालिकेत केलं करत आहे। खरं तर याच्यात खूप मोठ्या पद्धतीनं रिव्हॉल्युशन झालं पाहिजे, देशात नाही, राज्यात नाही, जगात झालं पाहिजे। आज आपण जर तुम्ही पाहिलं असेल, जगात नाही सॉरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झालं पाहिजे की चांगल्या लोकप्रतिभांना निवडून देण्याचं काम खरं तर आता जनतेने केलं पाहिजे की जेणेकरून ही जी टक्केवारी, जनतेचं काहीच चुकलं नाहीये राहुलजी, जनतेचं काहीच चुकलं नाहीये, चुकलंय ज्यांच्यावरती जनतेनं विश्वास ठेवला ना त्यांचा विश्वासघात होतोय, हा जनतेचा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि त्यांच्या मनात त्याची सल आहे। पुढच्या काही दिवसातच आपण हा बोला बोला चांगले लोकप्रतिनिधी द्यावे लागतील, अशा भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टीला जागा दाखवण्याची वेळ आता जनतेवर देखील येणार आहे। ठीक आहे, आमच्या त्यांची जागा दाखवून गोविंद वाकडे आपल्या सोबत आहे, त्यांच्या सोबत काही मान्यवर पाहुण्यात, मी त्यांना पुन्हा जातोय गोविंद कडे। गोविंद, बदल घडवला पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी आणि भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका हे अभिवचन देऊन भाजप तिथं सत्तेत आली खरी, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून बाहेर पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी केलं, पण बदल करून बदल झाला नाही ही सल मात्र आज सर्वसामान्यांच्या मनात निश्चितपणे आहे। भाजपला याच्याबद्दल काय वाटतंय, काय त्यांनी वेगळे दिवे लावले? अर्थातच ते विचारूया आपण। नामदेव ढोके आपल्या सोबत आहेत, सत्तारूढ पक्ष नेते। 4.5 वर्षात जो विश्वास तुमच्यावर नागरिकांनी दाखवला होता त्या विश्वासात तुम्ही काय पात्र ठरले,
सगळे जे प्रकल्प आहेत ते अर्धवट आहेत, ते पूर्ण होत नाहीत आणि प्रत्येक प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झालेला आहे. महानगरपालिकेमध्ये 2017 भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याच्या नंतर अनेक विषय असे आहेत की प्रत्येक प्रभागामध्ये विकासाची कामं झालेली आहे आणि याचा प्रत्यय म्हणजे निगडीचा जो उड्डाणपूल आहे, भक्तिशक्तीचा उड्डाणपूल, हा कुठल्याही प्रकारे एकही रुपयानं इस्टिमेट वाढवता त्या ठिकाणी केलेला आहे. असे अनेक प्रोजेक्ट आमच्या 2017 नंतर आम्ही या शहराला अनेक योजनांच्या माध्यमातून, विकास कामांच्या माध्यमातून अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी केलेले आहे. PG मेडिकल कॉलेज असेल, निगडीचा भक्तिशक्ती उड्डाणपूल असेल, त्यानंतर गांधी स्मारक असेल, असे अनेक उपक्रम या तरीही तुमच्या पक्षातून लोक सोडून गेलेले आहेत. रवी लांडगे, तुमचे राजीनामा दिलेला आहे त्यांनी, तुमच्यावर विश्वास राहिला नाही. कसं आहे की एखाद्या आपण म्हणतो स्पर्धाही असते, चेअरमन पद मिळालं नाही म्हणून म्हणजे आमच्या सदस्यांमध्ये स्पर्धा असणं लोकशाहीमध्ये जिवंत उदाहरण आहे. तुम्हाला या सगळ्या जबाबदारी अशी नैतिक वाटत नाही आहे? गोविंदांना थेट विचारा, गोविंदांना थेट विचारा. तुम्ही जी इमेज घेऊन आला होतात, तुमच्या अध्यक्षांना जर अटक होत असेल भर सभेमध्ये, तर त्या इमेजला बट्टा लागलाय त्याचं काय? अर्थातच ना भय ना भ्रष्टाचार हे घोषवाक्य घेऊन तुम्ही सत्तेत आला, तुमच्या या घोषवाक्याला अध्यक्षांच्या अटकेमुळे भट्टा लागलाय, तर नैतिक जबाबदारी नाही का की तुम्ही त्यांचा राजीनामा घ्या? आम्ही त्या दिवशी सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या कामांना, भ्रष्टाचाराला कधी समर्थन करणार नाही. न्यायव्यवस्थेवरती आमचा 100% विश्वास आहे, परंतु 4.5 वर्षामध्ये महानगरपालिकेला चारी स्थायी समितीच्या माध्यमातून आपण जर आकडेवारी बघितली तर मागच्या काळापेक्षा या स्थायी समितीमध्ये बिलो म्हणजे कमी दरामध्ये सगळ्या निविदा प्रक्रिया या ठिकाणी राबलेल्या आहे, आणि मागच्या काळातल्या जर बघितल्या तर चढ्यार दरामध्ये आहे. आकड्यानिशी मी या ठिकाणी सिद्ध करेल. गोविंद, ह्या सगळ्यांचं जर म्हणणं ऐकलं, राष्ट्रवादी असो किंवा मग ते भाजप असो, ह्या सगळ्यांचं जर एक सांगितलं तर आम्ही त्यातले नाहीत पण ते आहेत. एकमेकांकडे बोट दाखवणं सुरू आहे, आता एकमेकांचं वस्त्रहरण सुद्धा सुरू आहे. भापकरजींना विचारा, आजपर्यंत आपण सगळे भाऊ आणि मिळून सगळे खाऊ अशी परिस्थिती होती म्हणून सगळं झाकून चाललेलं होतं. कालच्या या प्रकरणानंतर उघडकीस आल्यानंतर हे वस्त्रहरण होतंय का? विचारा भापकरजींना. अर्थातच आपण नागरिकांचं प्रतिनिधित्व करताय, झाकली मूठ 1.25 लाखाचीच होतं आतापर्यंतचा हाच कारभार आहे, आणि महानगरपालिकेची जी राज्यात प्रतिमा त्या झालेली आहे त्याला जबाबदार कोण आहे? पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो 15 दिवसापूर्वी अँटी करप्शनचा सापळा झाला, त्यामध्ये थेट अँटी करप्शनचा ज्यावेळी सापळा होतो, ACBचा ज्यावेळी सापळा होतो, त्यावेळी त्यांची एक पद्धती आहे. 3 दिवस येतात, रेकॉर्डिंग होतं, नोटा दिल्या जातात, त्याला पावडर लावली जाते आणि त्या नोटा दिल्या जातात. रंगे हात पकडलं म्हणजे ही साधी गोष्ट नाही आहे, आणि हा थेट पुरावा मिळालेला आहे. आणि आज स्थायी समितीच्या सभापतींनी आणि सदस्यांनी एकत्रित येऊन या महानगरपालिकेत आज बैठक घेतलेली आहे. खरं तर या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितलं की हे सगळं षडयंत्र आहे, किंवा माधुरी मिसाळ यांची समिती नेमण्यात आली. हे सगळी नौटंकी आहे. माझं असं मत आहे की ज्यावेळी रंगे हात पकडला जातो त्यावेळी पाहिजे, अजून ह्याच्यापेक्षा काय पुरावा पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे, सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. जर रंगे हात पकडल्या जात असतील आणि त्यालाही पाठीशी घातलं जात असेल तर मग या सगळ्या कारभाराला म्हणायचं काय असा प्रश्न उपस्थित केला गेला. तुम्ही सोबत राहत, एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर सुद्धा आपल्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कारभार ज्यांच्या हातात दिला, हे सगळे कुंपण राखणारी माणसं, पण आज कुंपणात शेत खात आहे का हा सवाल आहे. छोट्याशा ब्रेक नंतर आणखी चर्चा, कुठे जाऊ नका, पापक्त न्यूज 18 लोक. काम करत असलेले अधिकारी कतारहून काम करतील असं परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी स्पष्ट केलेलं आहे. अफगाणिस्तानमधनं अमेरिकन सैन्य मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली, पण या मोहिमेतले शेवटचे काही टप्पे ऐतिहासिक आणि नाट्यमयी घडामोडींनी भरलेली होते असं असोसिएटेड प्रेसच्या प्रतिनिधी एलेन निकमायर यांनी म्हटलंय. अमेरिकेच्या सर्वात प्रदीर्घ युद्धाचा गेल्या 2 आठवड्यांचा काळ ऐतिहासिक, संघर्षमय, कधीकधी हिंसक प्रक्रिया असल्याचंही जाणवलं असंही त्यांनी म्हटलंय. आयसिस किंवा तालिबान अमेरिकेवर हल्ला करतील असं अमेरिकेच्या सुरक्षा निरीक्षणात आढळलेलं नाही
असं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी म्हटलेलं आहे. तसंच अशा संघटनांच्या कृत्यांना पाठबळ मिळेल असं पोषक वातावरण अफगाणिस्तानमध्ये तयार होऊ न देणं यावर अमेरिकेचा भर असेल असंही प्रवक्त्यांनी स्पष्ट केलंय. काबूलमधल्या कझाकस्तानच्या दूतावासाबाहेर अनेक अफगाणी नागरिक गेल्या कित्येक दिवसांपासून गर्दी करतायत. अफगाणिस्तान बाहेर जाण्यासाठी व्हिसाची प्रक्रिया होऊन त्यांना देशाबाहेर जाता येऊ शकेल अशी या लोकांची अपेक्षा आहे. मात्र गेले काही दिवसांपासून कझाकस्तानचा दूतावास बंदच आहे. अफगाणिस्तानच्या विषयावर चर्चा करण्यासाठी 7 राष्ट्रांची एक अतिमहत्वाची व्हर्च्युअल कॉन्फरन्स नुकतीच पार पडली. तुर्कस्तान आणि कतार हे देश सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. युरोपियन युनियन आणि नाटोचे प्रतिनिधी सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. मात्र याबाबतची ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कुंपण छेद खात आहे होय. ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कारभार राजकारण्यांच्या हातात दिला ते राजकारणी आज स्थायी समितीमध्ये बसून कशा प्रकारे हे सगळं शेत खात आहेत हा प्रश्न निर्माण झाला की आता मग या सगळ्यातून या भ्रष्टाचारातून मुक्तता नेमकी कशी होणार आहे. कारण जनतेने एकदा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मतदान करून बघितलं आणि तोच प्रश्न मला विचारायचा आहे गोविंद विचारा यांना की आत्तापर्यंतच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार हा मुद्दा होता. आता प्रत्येक जण त्या भ्रष्टाचारामध्ये बरबटलेला असताना तो प्रश्नच निकाली निघालाय का? आता पर्याय काय आज मग सर्वसामान्यांकडे? राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते आपल्या सोबत आहेत. खरं तर तुम्ही त्यांच्याकडे बोट दाखवताय की भ्रष्टाचार ना भय ना भ्रष्टाचार असं ते म्हणालेले आहेत. पण तुम्ही काय केलं साडेचार? ते नाही केलं, आम्ही म्हणतोय. हा तुम्ही म्हणताय, पण तुम्ही साडेचार वर्ष काय त्यांना विरोध केला, कुठे केला आणि आता तुमचे पालकमंत्री का लक्ष घालत नाही? हे जे सर्वात महत्वाचं आहे की पालकमंत्री लक्ष घालत नाही असं नाही. आमची परवाच या संदर्भामध्ये आदरणीय पालकमंत्र्यांशी संवाद झालेला आहे. यामध्ये आम्ही पालकमंत्र्यांना मागणी केलेली की जे काही 4.5 वर्षामध्ये जो काही प्रकार घडलेला आहे त्याचा सुई एवढा धागा आता आपल्याला सापडलेला आहे तर त्याची 4.5 वर्षामध्ये ही चौकशी झाली पाहिजे. आणि जे मगाशी म्हटल्याप्रमाणे की रंगे हात सापडल्यानंतर ही स्थायी समिती ही बरखास्त पहिली ह्या सत्ताधाऱ्यांनी केली पाहिजे. आज पक्षनेते इथे तर मी तर म्हणतो की ते नाही होऊ शकत. महापौर म्हणून या शहराचे प्रथम नागरिक म्हणून पहिला महापौराने राजीनामा दिला पाहिजे. अर्थात कोण वाचवणार आहे आपल्या शहराला या सगळ्या जे काय भ्रष्ट कारभार चाललेला आहे? काय पर्याय आहे? कोणी हस्तक्षेप करावा नाही? याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात या शहरामध्ये मोठी चर्चा झाली. निवडणुकीत तो प्रचाराचा मुद्दा झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येऊन त्यांनी प्रचार केला आणि जनतेने यांना नाकारून मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पक्षाला सत्ता सिंहासनावरती विराजमान केलं. मात्र या लोकांनी पिंपरी चिंचवडकरांच्या पाठीत खंजीर खुपासण्याचं काम केलं. यांनी प्रचंड अशा प्रकारची लूट या महानगरपालिकेच्या करदात्यांना. शेवटी आश्वासन काय द्याल? हे बघा, मगाशी तर मारुती भापकरांनी सांगितल्याप्रमाणे लाचलुचपत ACB माध्यमामधून स्थायी समितीच्या सभापतींना पकडलेलं नाही. तिथं पहिली गोष्ट मी क्लिअर करतो. आणि जो 4.5 वर्षामध्ये मी मगाशी सांगितलं 4.5 वर्षामध्ये जो काय शहराचा विकास झालेला आहे आणि शहराचा विकास नव्हता तो तुम्ही शहरामध्ये. सगळे पक्ष मी राहुल कलाटे यांच्याकडे जातोय. राहुल कलाटेजी, आता उद्या निवडणुका येतील, सगळेजण आपापले आश्वासनं देतील. या सगळ्यामध्ये शिवसेना एक अशी आहे की ज्यांना अजून तशी संधी मिळालेली नाही सत्तेची. तुम्ही काय आज पिंपरी चिंचवडकरांना सांगाल की यांच्यापेक्षा आम्ही वेगळे आहोत? उद्या जर तुम्ही राष्ट्रवादी किंवा शिवसेनेसोबत भाजपसोबत गेलात तरी वेगळी काय परिस्थिती असणार आहे? तुम्ही काय सांगाल आज पिंपरी चिंचवडकरांना? पिंपरी चिंचवड शहराचं जर आपण राजकारण नीट अनुभवलं किंवा पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशी काही नेते मंडळी आहेत की जी अतिशय चांगल्या प्रकारे या शहरात काम करते. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनी जो काही भ्रष्टाचार केला, खरे तर आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधली 30 मंडळी पाहिली तर 30 सर्वजण भारतीय जनता पार्टीचे. म्हणजे ह्यांनी काय केलं, पक्षावर बिल फाडलं आणि स्वतः बीजेपीमध्ये उडी मारली. म्हणजे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय नेते पालकमंत्र्यांनी खूप चांगल्या प्रकारे शहर डेव्हलप केलं होतं, मोठ्या प्रकारात डेव्हलपमेंट केली होती. ह्यांनी फक्त शिस्त लावली असते ना भारतीय जनता पार्टीने, तरी पब्लिकनी ह्यांना डोक्यावर घेतलं असतं.
परंतु शिस्त लावण्याचं सोडून यांनी फक्त पैसे खाण्याचा प्रकार केला. मी बर तुम्हाला एक मी छोटंसं उदाहरण देतो. मी भारतीय जनता पार्टी येण्या अगोदर स्टँडिंगचा जो अजेंडा बनतो तो अजेंडा बनवण्याचा अधिकार प्रशासनाला होता. परंतु ज्या दिवशी पासून भारतीय जनता पार्टीची सत्ता या महापालिकेत आली तेव्हापासून यांनी अजेंडा बनवण्यापासून ब्लॅकमेलिंग सुरू केलं. तुम्ही स्मार्ट सिटी पाहिला असेल, रस्ते डेव्हलपमेंट पाहिले असेल, प्रत्येक कामात फक्त भ्रष्टाचार करण्याचं काम केलं. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांना या दोन्ही आमदारांना मुंबईमध्ये काय देता नाही आलं, त्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्ही महापालिका काय करायचं ते करा. आणि त्याचा त्यांनी ज्या पद्धतीने या महापालिकेत लुटमार केली, म्हणजे खरं तर शहरातल्या नागरिकांची खरं तर जसं मारुतराव भापकरांनी सांगितलं कुठेतरी जनतेच्या पाठी त्यांनी खंजीर खुपसला. आज सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांच्या मनात निश्चितपणे ही वेदना असणार आहे की आपण बदल करून बघितला पण राजकीय नेत्यांमध्ये मात्र काही बदल होताना दिसत नाही आहे. आपलं भ्रष्टाचाराचं जे नाव घेऊन सगळ्यांनी राजकारण केलं ते आज सगळ्यांचे हात कुठेतरी त्या भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले पुन्हा एकदा दिसत आहेत आणि त्याचमुळे ही परिस्थिती बदलावी हाच न्यूज 18 लोकमतच्या या चर्चेचा उद्देश होता. सर्वसामान्यांना पारदर्शक प्रशासन मिळावं हाच उद्देश होता. कुंपणानं कुंपण राखायला हवं ते खायला नको. या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.